नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलवरती। महाराष्ट्रात हजारो व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले सुप्रसिद्ध असे हवामान अभ्यासक आदरणीय पंजाब रोडक सर आज आपल्या सोबत आहे। शेतकऱ्यांना योग्य तो मार्गदर्शन देण्याचं काम पंजाब रोडक साहेबांनी गेल्या अनेक वर्षापासून करत आहात। शेतकऱ्यांना योग्य तो मार्गदर्शन मिळावं आणि शेतकऱ्यांचं कुठल्याही पद्धतीचं नुकसान या ठिकाणी होऊ नये हाच एकमेव हेतू आदरणीय पंजाब रोडक सरांचा असतो आणि या माध्यमातून ते या ठिकाणी हवामान अभ्यास शेतकऱ्यांना सांगत असतात। अत्यंत असे हजारपेक्षा जास्त ग्रुप त्यांनी व्हॉट्सअपवरती तयार केलेले आहेत आणि त्या माध्यमातून ते शेतकऱ्यांना मदत करत असतात। असे हवामान अभ्यासक पंजाब रोडक सर आपल्या सोबत आहेत। व्यंकटेश मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या वतीने आयोजित आजच्या या कार्यक्रमात धाड परिसरात यांनी जे व्यंकटेश मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आहे त्यांनी एक नवीन सुरुवात हे आपल्या धाड परिसरामध्ये केलेली आहे आणि या बँकेच्या वतीनं या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावं यासाठी पंजाब रोडक सर यांना या ठिकाणी आमंत्रित केलं होतं व्यंकटेश मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने आणि आज आपल्यासोबत पंजाब रोडक सर आहे। सर, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती। नमस्कार सर। आगामी काळात आता हवामानासंबंधित एक कसा अंदाज असणार आहे, कारण गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी चिंतेत आहे, हातातोंडाशी आलेला घास त्यांचा वाया तर झाला नाही ना अशी चिंता शेतकऱ्यांना या ठिकाणी लागून राहिलेली आहे, त्यामुळे आगामी काळात हवामानाचा अंदाज कसा असणार आहे याबाबत आमच्या शेतकरी मित्रांना तुम्ही मार्गदर्शन करा। मी आज आलो धाड या ठिकाणी, धाड या ठिकाणी व्यंकटेश मल्टी स्टेटच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी आल्याच्या नंतर या ठिकाणी जमलेले सर्व शेतकरी होते, जवळपास 1000 शेतकरी होते। त्यांना अंदाज दिला की शेतकऱ्यांना घाबरू नका, पाऊस येणार आहे, तुमचं पीक काही जाणार नाही म्हणून अंदाज दिला। आणि आज आहे 17 ऑगस्ट, 17 ऑगस्टपासून म्हणजे आज मध्यरात्रीच्या पासून विदर्भातून पावसाला सुरुवात होणार आहे आणि 18, 19, 20, 21, 22 ऑगस्ट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाहुनी पाऊस पडणार आहे, मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज दिला। आणि इतर संस्थांनी सगळ्यांनी सांगितलं होतं की सप्टेंबरमध्ये दुष्काळ पडेल, पण मी सगळ्या शेतकऱ्याला सांगितलं होतं शेतकऱ्यांना घाबरू नका की 17 तारखेपासून ते 30 ऑगस्ट दरम्यान खूप पाऊस पडणार आहे म्हणून ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी। आणि यानंतर देखील सप्टेंबर महिन्यामध्ये देखील खूप पाऊस पडणार आहे, ऑक्टोबरमध्ये देखील पडणार आहे म्हणून हे देखील सांगितलं। पंजाब रोडक सरांनी सांगितलं की आगामी 2-3 दिवसात या ठिकाणी आपल्या बुलढाणा परिसरात अत्यंत चांगला असा पाऊस या ठिकाणी पडणार आहे, शेतकऱ्यांनी काळजी करण्याचं कारण नाही असं पंजाब रोडक सरांनी सांगितलेलं आहे। मागच्या वर्षीसुद्धा पंजाब रोडक सरांनी अत्यंत अचूक असे अंदाज या ठिकाणी वर्तवलेले होते आणि त्यांच्या अंदाजामुळं शेतकऱ्यांचं होणारं नुकसान या ठिकाणी निश्चितच वाचलेलं होतं, त्यामुळे पंजाब रोडक सरांची महाराष्ट्रातच नव्हे भारतातच नव्हे तर जगभरात चर्चा झाली होती। एवढंच नाही तर या ठिकाणी लग्नाची जरी तारीख धरायची असेल तर पंजाब रोडक सर यांना फोन करा आणि लग्नाची तारीख धरा अशीच चर्चा मागच्या काही दिवसापासून होत होती, परंतु आगामी काही दिवसात थोड्याफार प्रमाणात पंजाब रोडक सर यांनी जे अंदाज वर्तवलेले होते त्या अंदाजामध्ये या ठिकाणी त्यांना ट्रोल करण्याचं कारण या ठिकाणी काही ठिकाणी केलं जात आहे, त्यांना ट्रोल केलं जात आहे, परंतु पंजाब रोडक सरांचा एकच हेतू आहे की या ठिकाणी कुठल्याही शेतकऱ्याचं या ठिकाणी नुकसान झालेलं नाही पाहिजे आणि हे नुकसान होता कामा नये म्हणून पंजाब रोडक सर या ठिकाणी अंदाज वर्तवत असतात आणि असेच अंदाज ते वर्तवत राहणार आहे, त्यामुळे या ट्रोल करणाऱ्यासाठी सर तुम्ही काय सांगाल? कसं आहे, माझा जे व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये 42,000 गाव आहेत, तर 42,000 गावातल्या लोकांना मेसेज जातो आणि जवळपास 3 कोटी शेतकऱ्याला मेसेज जातो आणि हे जे ट्रोल करणारे ते 100-200 त्यांच्यासाठी मी हवामान सांगणं सोडणार नाही, मी माझ्या शेतकऱ्याची रात्रंदिवस मदत करणार आहे। पंजाब रोडक सरांनी सांगितलेलं आहे की हे ट्रोल करणारे जे आहेत ते बोटावर मोजण्या इतके आहेत, त्यामुळे या कमी लोकांमुळे माझ्या लाखो शेतकऱ्यांचं या ठिकाणी मी नुकसान होऊ देणार नाही, माझं हवामानासंबंधीचं माझं जे कार्य आहे ते मी अविरत या ठिकाणी चालू ठेवील या ठिकाणी आजच्या या आपल्या बाईकच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे। सर, आगामी काळात पुढच्या महिन्याचा हवामानाचा अंदाज एकंदरीत कसा राहणार आहे? सर, सर्व शेतकऱ्याला अंदाजच सांगून टाकतो, आता यापुढं कोणाला विचारूच नका। आज आहे म्हणजे पुढच्या महिन्यात देखील 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर खूप पाऊस पडणार आहे, ऑक्टोबरमध्ये बी 15 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर खूप पाऊस पडणार आहे आणि दिपावळीमध्ये देखील यावर्षी पाऊस असणार आहे म्हणून ही सगळ्यासाठी आनंदाची बातमी। आणि हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आत्ता इथं कार्यक्रमामध्ये महाराजांनी म्हटलं होतं की 4 धरणं जे तळे आहेत छोटे हे आणखीन भरले नाही तर त्यांना सांगू इच्छितो ह्या सप्टेंबर महिन्यातच हे तुमचे तळे भरून जातील म्हणून ही एक त्यांच्यासाठी आनंदाची बातमी। आणि महाराष्ट्रामध्ये देखील बरेच आणखीन तळे आहेत, आणखीन 2.5 महिने पाऊस आहे, कमी दिवसात पाऊस पडणार आहे आणि तुमच्या तळ्यामध्ये पाणी येणार आहे म्हणून ही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी। निश्चितच पंजाब रोडक हवामान अभ्यासक यांनी सांगितलं आहे की शेतकऱ्यांना कुठलीही काळजी करण्याचं कारण नाही, आगामी अजून 2.5 महिने या ठिकाणी पाऊस असणार आहे, चांगला पाऊस असणार आहे, त्यामुळे तुमच्या भागात असणारे जे तलाव आहेत ते सध्या जर निकामी असतील
20 किंवा 30% भरलेले असतील तर त्या आगामी 2 महिन्याच्या काळात निश्चितच पूर्णपणे भरतील। अशा पद्धतीने शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन आपल्या या बाईटच्या माध्यमातून आज आपल्याला ठिकाणी पंजाब प्रॉडक्ट सर यांनी केलं। सर तुमचा धन्यवाद आहे, आमच्या चॅनलला तुम्ही बाईट दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद। मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नक्की राहा। असेच शेती संबंधित इतर माहितीपूर्ण व्हिडिओ आपण घेत राहू। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।